नाशिकमध्ये मवियाची सांगता सभा होणार आहे, सुप्रिया सुळे कोल्हेंची दिंडोरीमध्ये सभा होणार आहे, तर आदित्य यांची मालेगावमध्ये सभा पार पडणार आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा शेवटचा दिवस असेल. शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅलीवरती भर टाकण्यात येणार आहे. मवियाकडून आता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, सभा होणार आहे, सुप्रिया सुळे यांची सभा होणार आहे, अमोल कोल्हे यांच्या सभेचंही आयोजन करण्यात आलंय. तर मालेगावमध्ये उद्धव यांची आदित्य यांची सभा होणार आहे. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत. किरण, काय या संदर्भात माहिती? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होत नाहीये. मवियाची सांगता सभा, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आदित्य यांची सभा होणार आहे. या सभेकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल. पाचव्या टप्प्यातील शेवटच्या सभा आता संध्याकाळी प्रचाराच्या तोफा या थंडावतील. 20 मे रोजी मतदान हे होणार आहे, पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे, त्यासाठी प्रचार सभा घेतली जाते. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत. किरण, काय अधिकची माहिती? नीलम, पाचव्या टप्प्यातील जो मतदान आहे त्या मतदानासाठी आज शेवटचा प्रचाराचा दिवस असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि जास्तीत जास्त जे आहे ते मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी आज प्रचार रॅलींवरती भर सगळ्याच पक्षाकडनं जे आहे ते एकूणच जे दिला जातोय. महायुतीकडनं नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागात जे आहे ते प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडीकडनं पण नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागात ज्यावेळी प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभेचं आयोजन हे एकूणच केल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे. मागच्या काही दिवसांपासून अनेक मोठमोठे नेत्यांचे दौरे हे नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये झालेले आहेत. पण पाचव्या टप्प्यातील जे निवडणुका आहेत त्या निवडणुकीसाठी आज अखेरचा दिवस हे प्रचारासाठी आहे. आणि त्यामुळेच जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे जे आहेत उमेदवार हे प्रचार रॅलीवरती भर देत आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार जे आहे ते करू शकतात सगळे उमेदवार, अशा पद्धतीचं हे सगळं जे आहे ते नियोजन आहे. आणि त्यासाठीच आज काही तास हे प्रचारासाठी शिल्लक असल्याने आता संपूर्णपणे प्रचाराला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि वेगवेगळे नेते सुद्धा आज हे नाशिकमध्ये आहेत. आणि त्याच पद्धतीने काही छोटे छोटे सभांचं सुद्धा आयोजन ते आहे ते आज हे नाशिकमध्ये केले गेलेलं आहे. आणि उद्या जे आहे प्रशासनाकडनं नियोजन केलं जाणार आहे, ज्यात ईव्हीएम मशीन्स आहेत त्या खरं तर ईव्हीएम मशीनचं वाटप केलं जाणार आहे. आणि परवा मतदान आहे, त्यामुळे नेमकं आता हे नाशिककर कुणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.